श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेले। महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील ते एक थोर संत होते। श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे। एके ठिकाणी श्री स्वामी समर्थ म्हणतात की मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलेलो आहे। स्वामींच्या तोंडचे हे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचाच अवतार असल्याचे सुचवतात। विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले। विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्री शैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले अशी मान्यता आहे। त्या ठिकाणी प्रकट झाल्यानंतर त्यांनी आसेतू हिमाचल भ्रमण केले। इसवी सन 1856 सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटला आले। मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक 6 एप्रिल 1856 होता। इसवी सन 1875 साली महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढाईची वेळ नाहीये असा स्पष्ट सल्ला दिला होता। सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उससे भी बड़े श्री स्वामी समर्थ महाराज। स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते। इसवी सन 1459 सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले। या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ निर्माण केलं। एक दिवस उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत होता तेव्हा त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि त्या वारुळावर पडली। हेच निमित्त साधून स्वामी महाराजांनी पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे ठरवले। कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली आणि क्षणातच दिव्य प्रकाश पडला। उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली। ही तेजस्वी मूर्ती म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होय। आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला खूप दुःख झाले। तो भयभीत झाला पण भक्तांसाठी आई असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय दिले, त्याला आशीर्वाद दिला आणि गंगातीरी निघून गेले। गंगातीरावरती फिरत असताना ते कलकत्त्याला गेले व तेथे त्यांनी देवी महाकालीचे दर्शन घेतले। नंतर काशीहून प्रयाग असं भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेला आले। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे महाराज श्री गजानन महाराज यांना दीक्षा दिली। पुढे ते ज्यावेळी शिर्डीला आले त्यावेळी त्यांनी श्री साई महाराजांना दीक्षा दिली। त्यानंतर स्वामी समर्थ पंढरपूरला आले, मोहोळला आले, असं करत करत त्यांनी सोलापूर गाठलं आणि त्यानंतर मंगळवेढे नावाच्या गावाला स्वामींनी काही काळ आपलं वास्तव्य केलं। तिथल्या भक्तांना त्यांनी विविध स्तरावर मार्गदर्शन केलं। भेटल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी दुःखमुक्त केलं। इसवी सन 1856 मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तेथील 22 वर्षांच्या वास्तव्यामध्ये अक्कलकोट हे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनवले। तेथे त्यांनी जगातील अनेक मोठमोठ्या व्यक्तींना मार्गदर्शन केले। इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले। प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील त्यांच्या भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करत असतात। मित्रांनो, अगदी अनंत काळपर्यंत राहील अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आणि धारणा आहे।
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी म्हणजे चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 बहुधान्य नाम संवत्सर रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम मिळत राहतील. याबरोबरच धन्यवाद.